सर्वांना जय शिवराय. सर्वप्रथम दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ज्याप्रमाणे आज महाराष्ट्रभर दीपावलीच्या निमित्ताने बॉम्ब फुटत आहे, त्याच प्रकारे 17 तारखेला अंबड या ठिकाणी ओबीसींचा एक मोठा बॉम्ब फुटेल. त्या बॉम्बचा आवाज राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सकल ओबीसी त्या ठिकाणी जमणार आहे. या ओबीसींच्या लढ्यासाठी सर्व मित्र परिवारांनी एकटं न येता सर्वांना सोबत घेऊन यायचं आहे आणि ओबीसींची न्याय हक्कांसाठी आपण सर्वांनी यायचं आहे. महाराष्ट्रातील 54% ओबीसी समाज ना होतो ना भविष्यती कधीही जमा झाला नाही, तो अंबड या ठिकाणी 17 नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी जमा होणार आहे. या अनुषंगानं आमच्या मोठ्या दाईसाहेब पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, सोबतच महादेवजी जानकर साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे साहेब आणि आमचे ज्येष्ठ बंधू गोपीचंदजी पडळकर साहेब आणि या मोर्चाला आदरणीय बबनरावजी तायवाडे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहे आणि सर्व ओबीसींचे सरसेनापती नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे देखील या मोर्चाला उपस्थित राहणार आहे. या मोर्चाच्या निमित्तानं मला एवढंच म्हणायचं आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आता चालू आहे, गाराचा पाऊस आमच्याकडेही पडतो, महाराष्ट्रभरही पडतो, प्रत्येकाच्या भावना आहे, पण ओबीसी समाज हा अत्यंत संयमी आहे, त्यामुळं तो कधीही कोणाला दुखवण्याचं काम करत नाही. पण येणाऱ्या पिढीसाठी ओबीसींनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, तर एकटेनं सहभागी होता आपले कुटुंब असेल, मित्रपरिवार असेल, या सर्वांना या मोर्चामध्ये आपण सहभागी करून घ्यायचं आहे. तर या निमित्तानं सर्वांना परत एकदा जाहीर आव्हान की आपण अंबड या ठिकाणी 17 तारखेला मोठ्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं उपस्थित राहू.